एक महत्वाची बातमी, विधान परिषदेची 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक होणार हे आता पाहणं महत्वाचं असेल. 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीनं 3रा उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून 3रा उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीनं 2च उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. तर दुसऱ्या जागेसाठी पवार गटाचा शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. महत्वाची अपडेट आपण पाहतोय.